हेलो स्टूडेंट्स, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरचे काही न्यूमेरिकल एग्जांपल्स सॉल्व करणार आहोत। पहिला एग्जांपल आपण घेतलेला आहे तो आपले टेक्स्ट बुक मधला आहे। आपण असं ठरवलेलं आहे अनसॉल्व्ड एग्जांपल सोडवायचे। एग्जांपल नंबर 10 जे टेक्स्ट मध्ये जी काही एक्सरसाइज दिलेला आहे त्यातला क्वेश्चन नंबर 10 आपण इथे सुरू आहे। हा किरचॉफ्स लॉज वर आधारित आहे। किरचॉफ्स करंट लॉ, किरचॉफ्स व्होल्टेज लॉ या दोघांचाही उपयोग करून आपल्याला न्यूमेरिकल सोडवायचं आहे। ही डायग्राम पहा, म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल लक्षात येईल। एक बॅटरी आहे, त्याचे EMF 4 व्होल्ट आणि इंटरनल रेझिस्टन्स 1 ओहम। दुसरी बॅटरी आहे, त्याचे EMF 1 व्होल्ट, इंटरनल रेझिस्टन्स 1 ओहम। हे दोघं एकमेकाला पॅरलल आहे आणि त्याचबरोबर त्यांचे लाईक पोल्स एकत्र जोडलेले, पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला जोडलेले, निगेटिव्ह निगेटिव्हला जोडलेलं आहे। आणि हे कॉम्बिनेशन एका 2 ओहम ह्या एक्सटर्नल रेझिस्टन्समधून करंट पास करण्यासाठी वापरलेलं आहे। असं असताना ह्या 2 ओहम ह्या रेझिस्टन्समधून किती करंट पास होतो ते आपल्याला काढायला सांगितलेलं। प्रॉब्लेम लक्षात येते का बघा? ए बॅटरी ऑफ EMF 4 व्होल्ट अँड इंटरनल रेझिस्टन्स 1 ओहम इज कनेक्टेड इन पॅरलल विथ अनदर बॅटरी ऑफ EMF 1 व्होल्ट अँड इंटरनल रेझिस्टन्स 1 ओहम विथ देअर लाईक पोल्स कनेक्टेड टुगेदर, मीन्स पॉझिटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू निगेटिव्ह। द कॉम्बिनेशन ऑफ दीज 2 बॅटरी इज यूज टू सेंड करंट थ्रू ए एक्सटर्नल रेझिस्टन्स ऑफ व्हॅल्यू 2 ओहम अँड नाऊ कॅल्क्युलेट द करंट थ्रू दीज 2 ओहम रेझिस्टन्स। काय करायचं लक्षात आलं स्टुडंट्स? या कॉम्बिनेशनमुळं या 2 ओहम रेझिस्टन्समधून करंट किती पास होतो तो काढायचा आहे। इथं 2 वेगवेगळ्या बॅटरी आहेत, त्यांचं EMF वेगळा आहे। इथं 4 व्होल्ट EMF असणाऱ्या बॅटरीमुळं असणारा करंट आहे हा, त्याला आपण I1 असं म्हणूयात। हा जो करंट आहे त्याला म्हणूयात I1 आणि हा जो करंट आहे 1 व्होल्ट EMF असणाऱ्या बॅटरीमुळं तो I2 म्हणूयात। तो इथं दाखवलेला आहे, हा करंट इथे येत आहे। म्हणजे या ठिकाणी या दोघांची बेरीज होऊन हा करंट पुढे पास होणार आहे। म्हणजे 2 ओहम या रेझिस्टन्समधून पास होणारा करंट आहे I1 + I2 आणि तो आपल्याला काढायचा आहे। म्हणजे आपल्याला काढायचं आहे I = I1 + I2 आणि त्याचबरोबर वापरायचा आहे फॉर्म्युला जो वापरायचा तो आहे किरचॉफ्स व्होल्टेज लॉ। अँड वी नो दॅट अकॉर्डिंग टू किरचॉफ्स व्होल्टेज लॉ समेशन IR + summation E = 0। Sum of potential differences along a closed loop along with summation of EMFs along the same closed loop is always equal to 0. Students, आता आपल्याला ह्या सर्किटमधला क्लोज्ड लूप हा पार्ट विचारात घेऊन किरचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आहे। आपल्या सोयीसाठी आपण इथं पॉईंट्स ABCDEFA असे लिहिलेले आहेत। हा पॉइंट ए पॉइंट आहे, हा बी आहे, हा सी, हा डी, ई आणि हा एफ। इथं अनेक क्लोज लूप दिसून येतात, त्यातला पहिलं क्लोज लूप घेऊयात ABCFA। म्हणजे कोणतं घेतलं बघा, ABCFA हे क्लोज लूप घेतलेलं आहे। आता आपल्याला या क्लोज लूपला किरचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आहे। पण हे अप्लाय करताना त्याचं साईन कन्व्हेन्शन विचारात घ्यायचं आहे। पहिल्यांदा आपण इथं काढूया समेशन ई। या लूपमध्ये जेवढे EMFs आहेत त्यांची बेरीज करायची आहे। आता बघा, आपण ए कडून बी कडे जातोय। आता EMFचं साईन कन्व्हेन्शन कसं आहे,
लूप ट्रेस करत असताना इनसाइड द सोर्स कुठून कुठे जातो ते पाहायचं आहे. ए कडून बी कडे जाताना इनसाइड द सोर्स आपण पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातो, म्हणजे हे जे ई एम एफ आहे 4 व्होल्ट ते निगेटिव्ह आहे आणि म्हणून समेशन ई हे घेताना पहा -4 इथं घेतलेलं आहे. पुढं आलो बी कडे, बी टू सी इथं काही ई एम एफ सोर्स नाहीये. सी टू एफ या हा सोर्स आहे, याचं ई एम एफ 1 व्होल्ट आहे. आता हे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते ठरवायचं आहे. आपण सी कडून एफ कडे येतो आहोत, पण इनसाइड द सोर्स आपण निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे येतोय, आणि म्हणजेच हा जो सोर्स आहे याचं ई एम एफ पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून इथं +1 घेतलेला आहे. त्यानंतर एफ टू हे कुठलाही ई एम एफ नाही आहे, म्हणजे दोनच ई एम एफचे सोर्स आहेत, एक 4 व्होल्ट दुसरा 1 व्होल्ट. यातला 4 व्होल्ट हा निगेटिव्ह आला, 1 व्होल्ट हा पॉझिटिव्ह आला आणि मग त्यांचं समेशन -4 + 1 = -3 हे समेशन ई याचं उत्तर आलं, समेशन ऑफ ई एम एफ याचं उत्तर आलं. आता तसंच आपल्याला समेशन आय आर हा पार्ट काढायचा आहे. सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस अलॉंग द क्लोज ग्रुप ए बी सी एफ ए. आता ए टू बी जात, ए कडून बी कडे जाताना 1 ओहम हा रेझिस्टन्स आहे. यातला करंट बघा कुठं आहे, बी टू ए आहे. आपण नेहमी करंट पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे असं घेतो, हा इकडून असा इकडे आलेला आहे असं घेतलेला आहे. आपण ए कडून बी कडे जातो, करंट मात्र त्याच्या उलट आहे. ज्या दिशेनं लूप ट्रेस केलाय त्याच्या उलट कन्व्हेन्शनल करंट असेल तर तो पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह असतो. म्हणजे हा रेझिस्टन्स याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह, ते पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे हा रेझिस्टन्स गुणले यातला करंट, रेझिस्टन्स 1 ओहम करंट I1 यांचा गुणाकार पॉझिटिव्ह आहे. म्हणून समेशन आय आर बरोबर पहिल्या कॉन्सेप्ट घेतलाय I1 × 1 आणि हे पॉझिटिव्ह आहे. पुढे आलो पण बी टू सी इथं काहीच नाही आहे. सी टू एफ या, सी टू एफ येताना आपण सी कडून एफ कडे येतो, करंट पण त्या दिशेने आहे. आता याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स हे निगेटिव्ह आहे म्हणून इथं मायनस लिहिलं. पोटेन्शियल डिफरन्स काढताना ओहमच्या नियमानुसार करंट गुणले रेझिस्टन्स, यातला करंट I2 आहे, रेझिस्टन्स आहे 1 ओहम, I2 × 1 पण हे निगेटिव्ह आहे. हे सिम्प्लिफाय केलं I1 असं उत्तर येईल, हे उत्तर -I2 येईल. आणि आपल्याला हा फॉर्म्युला वापरून समेशन आय आर +0 असं लिहायचं आहे. समेशन आय आरचं उत्तर I1 − I2 आलं, समेशन ईचं उत्तर -3 म्हणून तर -3 घेतलं = 0. हे कशावरून आलं, ही स्टेप कशी आली, बाय युझिंग किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. समेशन आय आर +E = 0 हे सिम्प्लिफाय केलं आपण. हा -3 उजवीकडे याला प्लस झाला, शिल्लक राहिला I1 − I2 = 3, याला इक्वेशन X असं म्हणूया. आता दुसरं लूप विचारात घेऊया. एक इक्वेशन मिळालं, आता दुसरं इक्वेशन मिळूया. दोन इक्वेशनची तुलना करून त्याचं रिअरेंजमेंट करून सिम्प्लिफाय करून आपल्याला उत्तरापर्यंत जायचं, या मेथडने काम करायचं आहे. आता जो लूप आपण विचारात घेणार ते आहे FCBEF. म्हणजे बघा मी दाखवतो, FCBEF हे लूप विचारात घ्यायचं. आपण लूप कुठून कुठे ट्रेस केलं लक्षात घ्या, FCC·D·D·E·E·F असं लूप ट्रेस केलंय. या लूपमध्ये ई एम एफचं एकच सोर्स आहे, तो आहे 1 व्होल्ट. आता हा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह एवढं ठरवायचं आहे. आपण एफ कडून सी कडे चाललो आहोत, त्यावेळेस इनसाइड द सोर्स पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हकडे जातोय. बघा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जातोय म्हणून हा निगेटिव्ह आहे, म्हणून इथे लिहिलंय समेशन E = −1. परत त्या लूपमध्ये कुठलाही सोर्स नाहीये, एवढा एकच आहे आणि म्हणून याचं उत्तर आलं या लूपसाठी समेशन E = −1. आता समेशन आय आर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स समेशन घेऊयात. एफ टू सी जाताना हा 1 ओहम आहे रेझिस्टन्स, त्यातून फ्लो होणारा करंट I2 आहे. हा मात्र आपण ज्या दिशेने लूप ट्रेस केले त्याच्या अपोजिट आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह म्हणून ते लिहिले पहिल्या ब्रॅकेटमध्ये
आई टू इंटू वन पॉजिटिव आहे. त्यानंतर सी टू डी काही नाहीये, डी टू ई हा 2 ओहम रेजिस्टन्स आहे, त्यातला करंट आहे आय वन प्लस आय टू. स्टुडंट्स आपण डी कडून ई कडे येतो आहोत, करंट मात्र ई कडून डी कडे, म्हणजे कन्व्हेन्शनल करंटच्या अपोजिट दिशेने लूप ट्रेस केलेला आहे आणि म्हणून ते त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल प्लस पॉझिटिव्ह, म्हणून इथं प्लस लिहिलं आहे. रेजिस्टन्स 2 ओहम इंटू करंट 2 इंटू आय वन प्लस आय टू. हे सिम्प्लिफाय करू, हा गुणाकार आय टू आला, हा या दोन्ही आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 2 आय वन प्लस 2 आय टू आलं. आय टू आणि हे आय टू हा पार्ट आणि हा पार्ट परत बेरीज केली, समेशन आय आर इज इक्वल टू आलं, हे 2 आय वन तसेच, हे दोघांची बेरीज आली 3 आय टू. आता परत समेशन आय आर प्लस समेशन इज इक्वल टू 0 ह्या किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ नुसार, समेशन आय आर म्हणजे ही टर्म, 2 आय वन प्लस 3 आय टू, समेशन ई म्हणजे मायनस 1 इज इक्वल टू 0. हे मायनस 1 बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला घेतलं, मायनस प्लस झालं, 2 आय वन प्लस 3 आय टू इज इक्वल टू 1, याला इक्वेशन वाय असे म्हणूया. स्टुडंट्स इथं आपल्याला दोन इक्वेशन्स मिळाले, त्याच्या आधारे आपल्याला आय वन प्लस आय टू याची व्हॅल्यू काढायची आहे. कसं ते बघा, दोन्ही इक्वेशनची जर आपण तुलना केली काळजीपूर्वक पाहिलं, इथं बघा आय वन मायनस आय टू आहे, इथं 2 आय वन प्लस 3 आय टू आहे. मी ह्या इक्वेशनला जर 3 न मल्टिप्लाय केलं तर 3 आय टू येईल, 3 आय टू इथं मायनस आहे प्लस आहे, त्यांची बेरीज केली तर ते कॅन्सल होईल आणि मग इथं लिहिलेलं आहे पा, एक्स ह्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू, एक्स ह्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 3 ने, मग 3 ने मल्टिप्लाय केल्या उत्तर येतं 3 आय वन मायनस 3 आय टू इज इक्वल टू 3 इंटू 3, 3 3 झा 9, म्हणून इथं उत्तर आलं 9. प्लस वाय हे इक्वेशन जसं तसं घेऊया, त्याच्यामध्ये वाय इक्वेशन ऍड करूया, 2 आय वन प्लस 3 आय टू इज इक्वल टू 1. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, उत्तर 0 येईल. 2 अधिक 3 5 आय वन बरोबर 9 अधिक 1 10, म्हणजे आय वन इज इक्वल टू 2 एम्पियर, एक उत्तर मिळालं पहा. आपल्याला आय वन प्लस आय टू काढायचं आहे, दोघांची बेरीज करायची आहे, 2 ओहम मधून पास होणारा करंट म्हणजे ह्या दोघांची बेरीज आहे, त्यातला एक पार्ट मिळाला आय वन हा पार्ट मिळाला, त्याची व्हॅल्यू आली 2 एम्पियर. दुसरी व्हॅल्यू काढायला परत इक्वेशन एक्स घेऊया, इक्वेशन एक्स मध्ये एकाची किंमत ठेवली की दुसऱ्याची किंमत मिळणार आहे. इक्वेशन एक्स मध्ये आय वन ची किंमत ठेवली 2 मायनस आय टू इज इक्वल टू 3, हे इक्वेशन परत जसं तसं. आता हे इक्वेशन सिम्प्लिफाय करूयात, हा 2 इकडे घेतला की मायनस होईल, मायनस आय टू इज इक्वल टू 1 आलं आणि म्हणून आय टू इज इक्वल टू मायनस 1 आहे. बघा मायनस आय टू इज इक्वल टू 1, म्हणून आय टू इज इक्वल टू मायनस 1 आलं. आता ह्या आय वन ची व्हॅल्यू मिळाली, आय टू ची व्हॅल्यू मिळाली, त्या दोघांची बेरीज म्हणजे हा टोटल करंट आहे की जो आपल्याला काढायचा आहे आणि म्हणून आय वन प्लस आय टू इज इक्वल टू आय इज इक्वल टू आय वन प्लस आय टू इज इक्वल टू 2 प्लस मायनस 1, म्हणून 2 मधून हे 1 वजा होते, उत्तर येईल 1 एम्पियर आणि म्हणून टोटल करंट आय हा 1 एम्पियर आहे की जो ह्या 2 ओहम रेजिस्टन्स मधून पास होतो आहे. स्टुडंट्स इथं आपण जे उत्तर काढलं ते कशाच्या आधारे काढलं, बाय युझिंग किर्चॉफ करंट लॉ अँड व्होल्टेज, आणि तो आहे करंट लॉ म्हणजे इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट ॲट द जंक्शन इन समेशन ऑफ करंट इज 0, त्याच्या आधारे हे पहिलं इक्वेशन आलं, आणि दुसऱ्या लॉ व्होल्टेज लॉ त्याच्या आधारे इक्वेशन आलं, समेशन आय आर प्लस समेशन इज इक्वल टू 0 आणि मग त्याचं आन्सर आलेलं आहे 1 एम्पियर. असे आणखी आपल्याला काही प्रॉब्लेम सोडवायचे. येस स्टुडंट्स, लेट अस सॉल्व वन मोर एक्झाम्पल फ्रॉम द चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी. फर्स्ट ऑफ ऑल लेट अस रीड द प्रॉब्लेम. अ व्होल्ट मीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 30 ओहम, व्हॉट विल बी इट्स रीडिंग व्हेन इट इज कनेक्टेड अक्रॉस अ सेल ऑफ EMF 2 volt having internal resistance 10 ohm.
स्टूडेंट्स जे काही इन्फॉर्मेशन प्रॉब्लेम दिले त्याच्यानंतर मी डायग्राम करून एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय. पहा इथं हा एक सेल आहे, याची ईएमएफ ई म्हणूया थोडा वेळ, याचा इंटर रेजिस्टन्स स्मॉल आर म्हणूया, आणि त्याच्या अक्रॉस जोडलेला हा व्होल्ट मीटर आहे. ह्या व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स आर म्हणजे रेजिस्टन्स ऑफ द व्होल्ट मीटर, रेजिस्टन्स ऑफ व्होल्ट मीटर तो आहे 30 ओहम. न्यूमेरिकल सॉल्व करताना आपली नेहमीची मेथड आहे, पहिल्यांदा दिलेलं इन्फॉर्मेशन काय, गिवन व्हॅल्यूज काय ते लिहूयात. गिवन व्हॅल्यू आहे ई म्हणजे ईएमएफ टू व्होल्ट, स्मॉल आर म्हणजे त्या सेलचं इंटरनल रेजिस्टन्स 10 ओहम, आणि व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स आर किंवा कॅपिटल आर असं म्हणूयात तो आहे 30 ओहम. असं असताना आपल्याला काय काढायचं आहे, व्हॉट टू फाइंड, हा व्होल्ट मीटर काय रिडिंग दाखवणार आहे, म्हणजे ते पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी व्होल्ट मीटर वापरतात. व्होल्ट मीटर जी रिडिंग दाखवेल ते पोटेन्शियल डिफरन्स असेल, म्हणजे आपल्याला व्ही काढायचं आहे. त्यासाठी सोल्यूशन म्हणजे फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू आय इन टू आर ओमच्या नियमानुसार. त्याच्याही पुढं करंटचा फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर. कॅपिटल आर म्हणजे ह्या व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स, स्मॉल आर म्हणजे हा इंटरनल रेजिस्टन्स. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला एकत्र करूयात. आय चा हा फॉर्म्युला व्हीच्या फॉर्म्युला सबस्टिट्यूट केल्यानंतर व्ही इज इक्वल टू येईल ई इंटू आर अपॉन कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. फॉर्म्युला तयार झाला, आता किमती ठेवूयात. सबस्टिट्यूशन व्ही इज इक्वल टू ई ची किंमत 2, कॅपिटल आर ची किंमत 30, भागिले कॅपिटल आर 30 स्मॉल आर 10. 30 2 60, न्यूमरेटरला 60 आलं, 60 आलं, डिनॉमिनेटरला 40 आलं, हा 0 0 कॅन्सल झाला. परत 2 भाग घालवला तर 3/2 आलं, आणखी भाग घालवला तर 1.5 असं येईल, आणि म्हणजे व्ही इज इक्वल टू 1.5 व्होल्ट. म्हणजे इथं हा जो व्होल्ट मीटर आहे हा किती रिडिंग दाखवेल, जे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे ते 1.5 व्होल्ट एवढं रिडिंग दाखवेल, ते म्हणजे याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. स्टुडंट्स आपण या तासाला किर्चॉफ्स लॉवर आधारित एक एक्झाम्पल सोडवलं, आणखी ओहम्स लॉ हा फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला आहे, करंटचा फॉर्म्युला आहे, याच्यावर काही प्रॉब्लेम सोडवलेला आहे. आजच्या तासाला आपण आता इथंच थांबूयात.